महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जळगावातल्या पाचोऱ्यात सभा पार पडणार आहे. यापूर्वी खेड आणि मालेगाव इथे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा झालेल्या आहेत. या सभांमधून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं होतं आणि विशेष म्हणजे याच सभांमधून त्यांनी शिंदेंसह भाजप नेत्यांचाही समाचार घेतला आणि त्यामुळे आज होणाऱ्या जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ कुणावरती धडाडणार हे पाहणं आता महत्वाचं आहे. अविनाश कानडजे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. जळगावातल्या पाचोऱ्यामध्ये ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे तिथून अविनाश, तिकडचं काय वातावरण आता? हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे पोहोचायला सुरुवात झाली असेल. नक्कीच, एकीकडे सभेची जयंत तयारी सुरू आहे तर दुसरीकडे आता राजकीय वातावरण जसं ऊन तापतंय त्याच पद्धतीचं राजकीय वातावरण देखील तापतंय. आपल्यासोबत ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे त्याच मतदारसंघातले आणि तिथलेच आमदार किशोर आप्पा पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आज उद्धव ठाकरे यांची सभा होतीये कसं बघताय याच्याकडे. मी नक्कीच उद्धव साहेब ठाकरे यांची पाचोऱ्यामध्ये गेल्या अनेक वर्षानंतर आज या जळगाव जिल्ह्यामध्ये सभा होते. त्या सभेचं एक अनन्यसाधारण असं महत्व याच्यासाठी आहे की कैलासवासी तात्यासाहेब आरो पाटील म्हणजेच माझे राजकीय गुरु आणि राजकीय पिता आदरणीय आरो तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते येत आहेत. पण मला या बाबतीत थोडंसं वेगळं सांगायचं आहे की ते पुतळ्याच्या अनावरणासाठी नाही पण सभेच्या निमित्तानं का होईना आज पुतळ्याचं ते अनावरण करणार आहे. याचं कारण असं आहे की कैलासवासी तात्यासाहेब आरो पाटील हे शिवसेनेमध्ये 10 वर्ष सातत्याने आमदार होते. 5 वर्ष त्यांचा पराभव झाला आणि पराभवानंतर लोकसभेच्या इलेक्शनसाठी त्यांची तयारी चालली होती. स्टेज ठोकलं गेलं होतं, जिथे आज सभा आहे तिथेच ते स्टेज ठोकलं गेलं होतं. परंतु दुर्दैवाने त्यांचा कॅन्सर डिटेक्ट झाला. कॅन्सर डिटेक्ट होऊन तब्बल 52 दिवस ते बॉम्बे हॉस्पिटलला ऍडमिट होते. त्यानंतर त्यांचं दुर्दैवी निधन झालं. निधन झाल्यानंतर सुद्धा म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलला तर 52 दिवसात एकदाही आले नाही, फोनही केला नाही. निधनानंतर सुद्धा तब्बल 3.5 वर्ष साधा सांत्वनासाठी फोन सुद्धा नाही आणि आता 3.5 वर्षानंतर सभेच्या निमित्तानं का होईना पुतळ्याचं अनावरण होतंय तरी सुद्धा मी त्यांचं पाचोरा तालुक्यामध्ये या निमित्तानं मनापासून स्वागत करेन. दिवंगत आरो पाटलांच्या पुतळ्यावरून राजकारण होत आहे असं तुम्हाला म्हणायचंय? निश्चितपणे पुतळ्यावरून राजकारण होत आहे म्हणण्यापेक्षाही तो आमचा जिव्हाळा आहे. ते आमचं दैवत होतं, ते आमचे राजकीय गुरु आणि पिता होते. त्यांनी त्यांचं 25 वर्षाचं आयुष्य हे शिवसेनेकरता निस्वार्थपणे दिलेलं होतं. असं असताना सुद्धा की ज्या माणसाची जागतिक कीर्ती होती, जो माणूस कृषी तज्ज्ञ होता, ज्या माणसाने 25 वर्ष राजकीय जीवनाचे शिवसेनेत घातले होते, एवढ्या मोठ्या माणसाच्या करता सुद्धा जर का मृत्यूनंतरही दखल घेण्याची वेळ मातोश्री परिवाराला मिळत नसेल तर याच्या इतकं दुर्दैव दुसरं नाही. आणि आता पुतळ्याच्या अनावरणाचं फक्त नाव आहे पण त्यांना सभा घ्यायची होती आणि त्या सभेच्या निमित्तानं का होईना आज त्या पुतळ्याचं अनावरण होतंय. मी त्यांचं मनापासून स्वागत करेन. याच पुतळ्याचं अनावरण होतंय मात्र एकीकडे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सभेचं जे काही आहे स्वागत केलंय, मात्र दुसरीकडे त्याच सभेत घुसू, दगडफेक करू, सभा उधळून लावू असंही सांगितलं जातंय. खुद्द गुलाबराव पाटील हेच बोलले की मी त्या सभेत घुसेन, सभा उधळून राहू. तुमचं काय याच्यावर मत आहे? निश्चितपणे हा जो काय विषय माननीय आमचे नेते गुलाबरावजी पाटील साहेबांनी सांगितला तो फक्त आणि फक्त माननीय राऊत साहेबांच्या बेताल वक्तव्यांमुळे केलेलं त्यांनी स्टेटमेंट आहे. पण तरी सुद्धा मी माननीय गुलाबरावजी पाटील साहेबांना व्यक्तिगतरित्या विनंती करणार आहे की तुमच्यासह माझ्यासह एकही शिवसैनिक ह्या सभेला कुठेही गालबोट लागेल अशी कृती करणार नाही. याचं कारण असं आहे की त्यांचे सुद्धा एक चांगले मित्र माझे काका म्हणजेच आरो पाटील होते आणि त्यांच्या पुतळ्याचं आज अनावरण आहे आणि म्हणून ह्या सभेत जरी ती राजकीय दृष्ट्या असली, जरी त्याच्यामध्ये कारण पुतळ्याचं दाखवलं जात असलं पण सभेच्या निमित्तानं का होईना त्या पुतळ्याचं अनावरण होत असलं तरी त्या सभेत कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी तर स्वतः दखल घेतोच आहे. आणि त्याचपोटी मी आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांना विनंती करणार आहे की कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी आपण घ्यावी. संजय राऊत आज प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते, त्यांचं असं मत आहे 15 दिवसात हे शिंदे सरकार पडणार आहे. 15 दिवसात तुमचं सरकार पडणार आहे?
तर धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी. आज उद्धव ठाकरेंची सभा होते जळगावच्या पाचोऱ्यामध्ये आणि तिकडचं हे सगळं वातावरण आपण पाहत होतो. जळगावात होणाऱ्या सभेच्या पूर्वीच ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आले आहेत, त्यामुळे पाचोऱ्यातलं वातावरण तापलंय. उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी दिलाय आणि गुलाबराव पाटलांना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी टोला लगावलाय. तुम्ही सभा उधळणार असाल तर तुम्ही हे सगळं जिथे शिकलात ठाकरे त्याचे हेडमास्टर आहेत असा हल्ला बोल भुजबळांनी केलाय. ते म्हणले पाय ठेवतो, मी पाय ठेवला स्टेशनवर. दिसलं ना त्याला काय झालं, संजय राऊतांना दिसलं काय झालं स्टेशनवर. एकही कार्यकर्ता येऊ देणार नाही, आले तर वापस जाऊ देणार नाही. येऊन गेले आणि स्टेशनवर आले पण आणि वापस गेले पण. आम्हाला ह्या आयडिया शिकू नये. राऊत कोणत्याच आंदोलनामध्ये नव्हते, त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे माहीत नाही. दगडांवर दगडं मारून आंदोलन बंद करणारे, लोकांच्या सभा बंद करणारे लोक होतो आम्ही. त्यामुळे राऊतांनी आम्हाला चॅलेंज करू नये. परंतु तुम्ही दगडं मारून उधळणारे लोक आहोत, परंतु ते शिक्षण ज्या शाळेतल्या मास्तरांकडे तुम्ही घेतलं हेडमास्तरांकडे, तेच येणार आहेत ना तिकडे मीटिंगला. त्याच्यामुळे ती काही दुसरी मंडळी नाही आहेत, तुमच्याच शाळेतले सगळे मुख्याध्यापक येत आहेत. तर उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी दिलाय आणि त्यावरती महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. गुलाबराव पाटलांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही असं संजय राऊत म्हणालेत आणि उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातल्या सभेतली गर्दी पाहूनच गुलाबराव पाटलांचे डोळे बंद होतील असा टोला खासदार विनायक राऊतांनी लगावलाय. हिंमत असेल तर दगड फेकूनच दाखवा असं आव्हान सुद्धा विनायक राऊतांनी दिलं. त्या गुलाबराव गांगचे जे सरदार आहेत इकडले जे मानतात ते धमक्या देतात, ठीक आहे देऊ द्या. जळगाव ही सुवर्णनगरी आहे, त्या सुवर्णनगरीमध्ये काही दगड सोनं म्हणून कालपर्यंत आमच्याकडे होते पण ते दगडच निघाले, त्याला काय करणार. त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे, आम्ही आजच्या सभेत त्यांचा फांडाफोड करू. हे माझ्या हातामध्ये जे तुम्ही कागद पाहताय हे सगळे, हे त्या जळगावच्या पालकमंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे कागद आहेत. मारा दगड, दगड मारा, लोक तुमच्या दगड मारतील, आमच्याकडे असले मारतात. त्यांनी फेकावं दगड आणि त्या दगडाचं त्यांनी घरी जावं, या पलीकडे मला काही सांगायचं नाही. उद्धवजी ठाकरेंची आजची जी पाचोऱ्याची सभा ही पाहूनच त्यांचे डोळे बंद होतील अशी जबरदस्त अलोट गर्दी आज पाचोऱ्याला उलटणार आहे. त्याच्यामध्ये गुलाबचा गुलाब फुलणार की नाही त्याची सांगताना भीती आहे, त्यामुळे त्यांचा चाललेला त्राग आहे. आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लॉ अँड ऑर्डरचं काय चाललंय, जर सत्तेत असलेला एक आमदार दगड मारायची भाषा करत असेल तर मला असं वाटतं लॉ अँड ऑर्डरचा मोठा गंभीर विषय आहे आणि अशी भाषा तर मला असं वाटतं देशाच्या, कारण का राज्याच्या होम मिनिस्टरकडून काय होईल देवालाच ठाऊक. अमित शहांकडे हा नक्कीच विषय पार्लमेंटमध्ये संधी मिळेल तेव्हाही वारी. तर आगामी 15 दिवसात महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय आणि या सरकारचं डेथ वॉरंट निघालं असून आता फक्त सही होणं बाकी असा दावा त्यांनी केलाय. फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागतोय, त्यामुळे हे मरण पुढे ढकललं असं त्यांनी सांगितलंय. तर राज्यामध्ये राजकीय भूकंप कागदावरतीच असून सरकार स्थिर असल्याचं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचं जे 40 लोकांचं राज्य आहे ते पुढल्या 15 ते 20 दिवसांमध्ये गडगडल्याशिवाय राहणार नाही. मी मागे एकदा सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार मध्ये, पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागतो आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा मृत्यूलेख लिहिला गेलेला आहे, डेथ वॉरंट निघालेलं आहे या सरकारचं. आता फक्त सही कधी आणि कोणी करायची हे ठरलंय. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे, फिनिश. पुष्पचक्र अर्पण करा. मला इतके भूकंप झाले तर माझा महाराष्ट्र कसा राहील याचं मला टेन्शन आहे.
की महाराष्ट्र कसं राहील, महाराष्ट्राचं राजकारण कसं राहील याचं मला टेन्शन आहे. मला यातले कुठलेही संकेत असण्याचं काही कारण नाही. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीत दाखल होण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे खोटं प्रमाणपत्र जोडून भरती झालेल्या 5 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होती आणि यात विविध कोट्यातून उमेदवार निवडले गेलेत. यामध्ये बीड आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडल्याचं उघड झालंय आणि यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या चौकशीनंतर भरती झालेल्या 5 तरुणांना अटक करण्यात आली आहे आणि हे प्रकल्पग्रस्तांचं प्रमाणपत्र कुठून मिळालं याची चौकशी केली जाणार आहे. परभणीतल्या इकबाल नगर भागामध्ये डिलिव्हरीसाठी दाखल झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. योग्य उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केलाय आणि या घटनेनंतर रुग्णालय परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनलंय. दरम्यान रुग्णालय परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय आणि या प्रकरणी मोंढा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. एका महिलेचा डिलिव्हरीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार न मिळाल्यामुळेच या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. परभणीतल्या या रुग्णालयामध्ये ही महिला डिलिव्हरीसाठी आली होती मात्र योग्य उपचार न केल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. या महिलेच्या मृत्यूनंतर तिचे नातेवाईक संतापलेत. योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून तिचा मृत्यू झाला असून नातेवाईकांकडून आता डॉक्टरांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. राज्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 24 ते 26 एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. नंदुरबारच्या शहादा आणि तळोदा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे आणि त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. तर वर्धा जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. येत्या 4 दिवसात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर वाशिममध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरांवरचे पत्रे उडालेत आणि विजेचे खांब सुद्धा उन्मळून पडलेत. त्यामुळे वाशिम शहरात अंधार पसरलाय. आणि यावेळेला एक मोठी बातमी येते. आर्टिलरी सेंटर मधल्या एका अग्निवीराचा मृत्यू झालाय. प्रशिक्षणार्थी अग्निवीराचा मृत्यू झालाय. हर्षल ठाकरे असं मृत तरुणाचं नाव आहे. धुळे जिल्ह्यातून प्रशिक्षणासाठी तो आला होता आणि उष्माघातानं मृत्यू झाल्याची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. 2 दिवसांपासून त्रास जाणवत असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र एका प्रशिक्षणार्थी अग्निवीराचा मृत्यू झाल्याची मोठी बातमी. नाशिकमधून आर्टिलरी सेंटरमधल्या एका अग्निवीराचा मृत्यू झालाय. तो प्रशिक्षणार्थी होता. हर्षल ठाकरे असं मृताचं नाव असून धुळे जिल्ह्यातून नाशिकमध्ये प्रशिक्षणासाठी तो आला होता आणि उष्माघातानं मृत्यू झाल्याची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. 2 दिवसांपासून त्याला त्रास जाणवत असल्यानं रुग्णालयात दाखल केलं होतं. ब्रेकनंतर पुढची बातमी आहे. पुण्यातून तिथे नरे आंबेगाव इथे एक भीषण अपघात झालाय. भरधाव टँकरनं एका ट्रॅव्हल्सला दिलेल्या धडकेमध्ये चौघांचा मृत्यू झालाय. 22 जण जखमी झालेत. साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि अपघात स्थळावरून याचा आढावा घेतलाय. आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे यांनी. तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हा जो ट्रक आहे या ट्रकरने पाठीमागून बसला धडक दिली आणि त्यामध्ये या सगळ्या प्रवाशांचा 4 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. काय सांगाल, काय झालं होतं, कशा पद्धतीने? आज पहाटे मुंबईला जाणाऱ्या लेनवरती स्वामीनारायण मंदिराजवळ समोर
एक साखर वाहणारा ट्रक याचा ब्रेक फेल झाला आणि त्याची धडक पुढे असणाऱ्या ट्रॅव्हल्सला बसली आणि त्याच्यामध्ये दोघांचा अपघात झाला. त्यामध्ये ट्रॅव्हल्समधल्या 4 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. 22 लोक इंजुर्ड आहेत. त्यांचा दवाखान्यात त्यांना शिफ्ट केलेलं आहे. अपघातादरम्यान वाहतूक परिस्थिती, आम्ही वाहतूक हे सर्व्हिस रोडनं वळवली होती आणि त्यानंतर जी साखर पडलेली राडा रोडा पडलेला तो सगळा काढून घेतलेला आहे आणि आता वाहतूक नॉर्मल आहे. बाकी तपासाचं आणि गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. बसमध्ये किती प्रवासी होते? बसमध्ये 17 प्रवासी होते आणि ट्रकमध्ये एक चालक आणि 2 प्रवासी, म्हणजे त्या ट्रकचा मालक आणि त्याचा मुलगा, असे 3 जण होते. त्यामध्ये ट्रकचा ड्रायव्हर जो आहे तो इंज्युअर्ड आहे, तो बोलू शकत नाही. आणि जे मालक आहेत ट्रकचा केबिनमध्ये असणारे ते आहेत, त्यांच्याकडून माहिती मिळाली की ते ब्रेक लागले नाहीत म्हणून ते जाऊन पुढच्या ड्रायव्हर्सला धडकले. त्यांच्यावर आता दवा उपचार चालू आहे, अजून तपास सुरू आहे. ब्रेक लागला नाही म्हणून हा अपघात झालेला प्रशासनाकडे पोलिसांकडून सांगण्यात येते. त्यामुळे वारंवार या महामार्गावर अशाच पद्धतीने अपघात होतात आहे, त्यामुळे यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन गणेश कदम तसं सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि बातमीसोबत आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.